नमस्कार, मी डॉक्टर सिद्धार्थ अय्यर संचिती हॉस्पिटलवरनं हे मेसेज तुमच्यासाठी आणतो आहे. 16 ऑक्टोबरला आपण वर्ल्ड स्पाईन डे सादर करतो आहे. सो वर्ल्ड स्पाईन डेच्या ह्या अवसरावरती आम्ही तुम्हाला थोडे टिप्स देतो. पाठदुखीचा आजार आणि मानदुखीचा आजार हे खूप सामान्य गोष्ट झाली आहे. बऱ्याच वेळ आपण बसून काम करत राहतो कम्प्युटरवरती, आपल्या बसण्याची पद्धत चुकीची असते आणि असं जेव्हा आपण बऱ्याच वेळ बसून राहतो आणि आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी होऊन जाते, हालचाल कमी होऊन जातं, बाहेरचं फिरणं कमी होतं, खेळणं कुदणं कमी होतं, तर आमची त्या बसण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे पाठदुखीचा आणि मानदुखीचा त्रास येतो आहे. हल्ली कम्प्युटरवरची कामं जास्त झाली आहे, आयपॅड आणि मोबाईल फोनवरती कामं जास्त झाली आहेत, त्याच्यामुळे मान एकाच पोझिशनला ठेवूनसुद्धा मानदुखीचे आजार बऱ्याच पाहिले गेले आहेत. तर आत्ता ह्या वर्ल्ड स्पाईन डेला आपण ह्या प्रॉब्लेमतून बाहेर पडायचं म्हटलं तर आपल्याला मान आणि पाठची चांगली म्हणजे चांगला इम्प्रूव्ह करण्याच्या हिशोबाने आपल्याला ते व्यायाम आणि फिजिओथेरपीवरती कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. बसण्याची पद्धत सुधारली पाहिजे. काहीतरी एक्सरसाइज किंवा फिजिओथेरपीचं ट्रीटमेंट आपण करून आपला पाठ आणि मानला सक्षम मजबूत करू शकतो, ज्याच्याने हा त्रास आपल्याला कमी झाला पाहिजे. तर या वर्ल्ड स्पाईन डेला तुम्ही एक्सरसाइजवरती कॉन्सन्ट्रेट करा, बॉडी वेट कमी करण्याचा प्रयत्न करा, पॉस्चर वेटही ट्रेनिंग करा आणि योगा करा, ज्याच्याने पाठ आणि मान आपली चांगली स्वस्थ राहिली पाहिजे.